सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आईचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा केला अनाथ आश्रम मध्ये. शांतीनाथ दिवटे यांनी दिला परंपरेला फाटा, रचला नवा इतिहास. कुरुंदवाड येथील शांतीनाथ अण्णाप्पा दिवटे यांनी आपल्या मातोश्रींचा प्रथम पुण्यस्मरण दिन परंपरेला फाटा देत अनोख्या पद्धतीने साजरा केला. चला तर मग पाहूयात, शांतीनाथ दिवटे व त्यांच्या बहिणींनी मिळून आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने परंपरागत पद्धतीने अनावश्यक पैसे खर्च न करता तोच पैसा निधीच्या स्वरूपात रुपये 15,000, जीवनावश्यक वस्तू व कपडे इत्यादी साहित्य घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात चालक बाबासाहेब पुजारी व त्यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला पुजारी यांच्याकडे धनपाल दिवटे, शांतीनाथ दिवटे, पुष्पा दिवटे, श्रीमती माणिक नागावे, सौ सुनीता आळीकट्टे यांच्या हस्ते देऊन साजरा केला. याशिवाय जिलेबीचे वाटपही करण्यात आलं. यावेळी त्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. यावेळी शांतीनाथ दिवटेंची बहीण सौ सुजाता पाटील यांचा वाढदिवसही अनाथाश्रमातील बालचमूंच्या हस्ते औक्षण करून साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमात एकूण 15 स्त्रिया, 7 पुरुष, 2 मुले व 9 मुली आहेत. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघटना हुपरीचे संघटक लक्ष्मण खोत यांनी दिवटे कुटुंबियांचे आभार मानले. यावेळी राजकुमार दिवटे, सौ मंगल आळीकट्टे, सौ पद्मावती मगदूम, सौ सुरेखा, सौ संगीता पाटील, श्रीमती छबुताई पाटील, सौ वंदना दिवटे इत्यादी कुटुंबातील सदस्य हजर होते. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.